हाय मित्रांनो, आपण शेतकरी या चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. आणि आजचा आपला व्हिडिओ आहे जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर. नागपूर उच्च न्यायालयात सफाईगार पदाची भरती होती आणि ती शॉर्टलिस्ट लागलेली आहे. 15 जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले होते आणि 142 विद्यार्थी मित्रांची यादी लागलेली आहे आणि 142 विद्यार्थ्यांना पात्र ठरलेलं आहे आणि ही शॉर्टलिस्ट बनवलेली आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, आपण नागपूर हायकोर्ट .com या वेबसाईटवरती जाऊन ती शॉर्टलिस्ट डाउनलोड करू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे त्यांचं सर्वांचं स्वागत आहे. आणि सर्व विद्यार्थी मित्रांनी आपले पुढील चाचणीसाठी तयारी करावी व सर्व कागदपत्रे तयार ठेवावी. या 15 जागांसाठी नागपूर उच्च न्यायालयात भरती ची जाहिरात आली होती जानेवारी 2021 मध्ये आणि 1 तारखेला ही शॉर्टलिस्ट लागलेली आहे. सर्व 142 विद्यार्थ्यांची ही यादी लागलेली आहे. नागपूर उच्च न्यायालयात सफाईगार पदासाठी 142 जणांची ही शॉर्टलिस्ट आहे आणि 13/3/2021 रोजी सकाळी 10 पासून पुढे उमेदवारांची स्वच्छतागृह चाचणी व क्रियाशीलता चाचणी होणार आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी याची तयारी करावी व 15/3/2021 रोजी सायंकाळी 5 वाजता स्वच्छता व क्रियाशीलता चाचणीचा निकाल व मुलाखत चाचणीसाठी पात्र उमेदवारांची सूची जिल्हा न्यायालय या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. आपण शेतकरी चॅनलला जास्तीत जास्त आणि लाईक सबस्क्राईब करा. पुढील ही व्हिडिओ लवकरच येईल.